गावामध्ये होळी कधीच पेटवली जात नाही, लगेच उत्तर द्या आणि माझ्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. क्या बात है, आदेश बांदेकर नाहीत मात्र आम्हाला सर्वांना तुम्हा आम्हाला आदेश देणारे नितीन आळवे सर या व्यासपीठावर आहेत आणि रंगरंगटी करतायत संपूर्ण या स्पर्धेची. 51 धावांचा पाठलाग आणि तो धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राइकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो आदेश पाटील आणि नॉन स्ट्राइकला असेल कृपेश बॉलिंग ट्रॅकवर बॉलर्स एबाज. व्यासपीठावर मायकल गोंसावली साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा अमित तरे दादाने इकडे विनंती करतोय. मायकल गोंसावली साहेब व्यासपीठावर तुम्ही आणखीन एक व्यक्तिमत्व बघतात, त्यांच्या खांद्यावर मायेची उबदार शॉल, आज किती प्रेमाने हे सर्व प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं जमवली तसंच हे काम करतायत संदीप गवण सर अमित तरे दादा, माणसं जमवण्याचं काम करतात कमवण्याचं काम करतायत. वेलकम सर पुन्हा एकदा बॅक टू द कॉमेंट्री. पहिल्या बॉलवर फॉरवर्ड पुश केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगल कम्प्लीट करताना पाहायला मिळाले. बघा हा सामना देखील तितकाच मजेदार असणार आहे, असं नाही आहे की गावदेवी कोळशे संघ हा कच्चा खिलाडी आहे, त्यांनी देखील कित्येक उनपावसाळे पाहिलेले आहेत, त्याचमुळे जरी पहिल्या डावामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांवर विरजण घालून त्यांचा बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे आणि त्या आधारे एक चांगला फाईट बॅक ते नक्कीच देवेश फोर्स माजीपाडा संघाला देईल. पण आदेश आणि कृपेश हे दोन या हंगामातले एक चांगले गुणवत्तेचे फलंदाज आहेत आणि त्याचमुळे ही सुरुवात कुठला संघ या पहिल्या षटकात चांगली करतोय हे ते पाहणं देखील मजेशीर असेल. धावसंख्या 2, बॉलर तयार, लेफ्ट आउट ऑफ द विकेट शबाज, ऑन साइडला बॉडीला रोल केलं फक्त बॉलला टर्न केलं मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्रक्षेत्र डीप पुढे येईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या होते बिन बाद 3, बिन बाद 3 ही सुरुवात झालेली आहे. जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष 30 चेंडूंमध्ये आहे. पाठलाग करताना सध्या सर्व काही व्यवस्थित होत आहे फलंदाजी करणाऱ्या देवे स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाच्या. पुढचा बॉल अपील जोरदार केलाय, इम्पॅक्ट बघितला गेलाय आणि फेटाळून लावलंय या गोलंदाजाच्या अपिलाला. फॉरवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू राहतोय, एक धाव मिळाली नेकबायच्या स्वरूपात. या एका धावणीची धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या झाली ती 4 धावा 4 रन्स. धावसंख्या 4 झाले, चांगली बॉलिंग शबाज ॲज युजुअल तो नेहमीच एक चांगली स्टार्ट घेऊन देत असतो ॲज अ बॉलर. 3 सिंगल्स आल्यात, 1 लेग बाईज, यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी बॉलर ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ड्राईव्हचा अंदाज पाहायला मिळालाय पण तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. गॅप शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं जेव्हा तुम्ही पॉवर प्लेचं षटक खेळत असता आणि या ठिकाणी तो कुठंतरी स्ट्रोक शोधण्याचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. धावसंख्या होते बिन बाद 5, बिन बाद 5 या पॉवर प्ले मध्ये धाव संख्या होतोय. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, 1 लॉंग ऑफ आणि 1 लॉंग ऑन. ऑन साइडला फोर्स केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे वाइड ऑफ लॉंग ऑन रिजन मध्ये वेगाने बॉलवर येतोय, बॉलला स्टॉप करतो आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे देवेश स्पोर्ट्स माजीपाडा टीमची 6 धावा आणि जिंकण्यासाठी आता 24 बॉल्स मध्ये 45 धावांची गरज. थँक्यू. धावसंख्या 6 झालेली आहे, एक चांगली स्टार्ट शहबाजने खरं तर मिळवून दिलेली आहे आणि मी तुम्हाला नक्कीच तो उल्लेख केला होता की शहबाज नेहमी एक चांगली स्टार्ट मिळवून देण्यासाठी ओळखला जातो ॲज अ बॉलर आणि त्याने तिची आज ओळख टिकून ठेवलेली आहे. शहबाज एक इकॉनॉमिकल बॉलर ठरतोय गावदेवी कोळशे टीमचा. बघू शकतायत मॅच का थांबलाय तर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मैदानाच्या हातून आलाय. योग्य तो वेळ घेतला आहे की नाही हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. खरं तर आपण पाहिलं तर आतापर्यंत स्ट्रगल आहे, अजूनही एकही मोठा स्ट्रोक पहिल्या षटकामध्ये आला नाहीये, तो कॉन्फिडन्स अजूनही रिटेन करायचा आहे रिगेन करायचा आहे. पाहूया या बॅटिंग पॉवरलेच्या षटकामध्ये तो कॉन्फिडन्स रिगेन करता येईल का कारण फील्ड रिस्ट्रिक्शन असतील. स्ट्रगल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये करावा लागतंय, आयुष्य जगताना नोकरीवर स्ट्रगल करावा लागतोय, घरात पत्नीसोबत संघर्ष करावा लागतोय आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय.
आणि संघर्ष जर नसेल तर जिंकण्याची मजाच काय। त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष हे खूप गरजेचं आहे आणि हे संघर्ष कुठल्या संघाच्या वतीने अचूक दर्जाचं होतंय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सुरुवातीचं षटक नावावर केलंय शहबाज ने गावदेवी कोळचे संघासाठी आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी बॉलर येतोय एक्सपीरियन्स बॉलर अमित कॅप्टन आहे गावदेवी कोळचे टीमचा। बघा जास्त वेळ घेऊ नका प्लीज अमित, यानंतर आम्हाला चार मॅचेस कम्प्लीट करायचे आणि कमिटी मेंबरने सूचना केली आहे सेमीफायनलच्या दोन मॅचेस आणि फायनलची मॅच चार चार षटकांची होणार आहे। ही सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवते कारण महत्त्वाचं आहे, आम्हाला देखील वेळेचं नियोजन करायचं आहे, आम्हाला देखील कायद्याचं पालन करायचं, त्याचमुळे आम्ही ही मात्र तडजोड करतोय, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका अशी नम्रतेची विनंती। अमित ओवर द विकेट, यावेळेस ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न, टॉप एज घेऊन जातोय फायले क्रीजरमध्ये, त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स करत बॉल टिपतोय आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, फर्स्ट विकेट डाऊन ऑन सिक्स, देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा। जबरदस्त बॉल कॅप्चर क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळते। सर्व आमचे कॅमेरामॅन आहेत, मिस्टर राकेश आहे, त्यानंतर दीपेश आहे, आमच्या सुदर्शन दीपेश राकेश सोबतीला ऋतिक आहे आणि प्रथमेश देखील खूप चांगल्या पद्धतीने सर्व हॅन्डल करत आहेत। या गोष्टी महत्वाच्या आहेत, एक चांगली टीम टेनिस क्रिकेट डॉट इन ची नो डाऊट। संतोष नाणेकर सर आपले चांगले मित्र आहेत आणि आज ज्याने जे उभं केलंय त्याने जो पराक्रम केलाय या पराक्रमाला गवसने घालणं फार कठीण आहे जे काम केलंय आणि त्यांच्याचमुळे खरं तर टेनिस क्रिकेटपटूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला। साधा समुद्रा पलीकडे खेळण्याची संधी त्यांना दिली गेली। मॅचकडे सुद्धा आपण रवाना होऊया, जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष असताना दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर धक्का दिला गेलाय। धक्का तर मिळालाय पण धक्का किती जिवारी लागेल देवेश पोस माजीपडा संघाच्या देखील महत्वाचं आहे कारण आता एक अनुभवी आणि महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय समीर राऊत जो नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि स्ट्राईकला बॅटर असेल आदेश धावसंख्या 1-7। चांगली बॉलिंग या ठिकाणी अमितची, ओव्हर द विकेट, चांगला बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर रिजमध्ये, क्षेत्रक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय, दोन क्षेत्रक्षक बॉलला चेस करतील, दोन धाव पूर्ण करण्याचा मानस त्या ठिकाणी पूर्ण केला जातोय, दोन धावांची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 1-8। एक बाद आठ, दोन्ही फलंदाजाने या ठिकाणी धावा बनवण्याकरता प्रयत्न केलेत आणि जी तीव्रता आहे कारण आपण बघितलं तर आताचे जे दिवस आहेत जे गरमीचे दिवस आहेत गरमीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त पाणी प्यायला हवं प्रत्येक खेळाडूने। एक्झॅक्टली, मैदानाच्या आतमध्ये तर खूप मोठी मेहनत तुमचा संघर्ष पाहायला मिळतोय पण इंधन देखील तितकंच गरजेचं आहे। ऑन साइडला खूप चांगला स्टाईलिश पद्धतीने बॉलला स्विंग केलंय, पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार, या डावातला पहिला षटकार। बॉल कॅप्चरिंग क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते टेनिस क्रिकेट डॉट इन ची, मिडल ऑफ द फ्रेम यू कॅन सी, जबरदस्त थेट प्रक्षेपण टेनिस क्रिकेट डॉट इन चं। संदीप सर, ही राजधानी एक्सप्रेस आहे, ही सहजासहजी थांबत नाही। मैदानाच्या आतून आपण बघताय अवधेश पाटील यांनी आदेश नाही तर हा संदेश दिलाय, 6 धावा प्राप्त करतोय, 6 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत, 14 धावा, 51 धावांची गरज असताना 14 धावा। आता या स्पर्धेतले 269 षटक फेकून एक बॉल डिलिव्हर केला गेलेला आहे आणि या स्पर्धेतल्या 3000 धावांचा पल्ला पार केलेला आहे अशी ऑफिशियल माहिती आम्हाला आमचे धावसंख्या लेखक तुषार पाटील देत आहेत। मॅन्युअल स्कोरर आमचे आहेत तुषार, वेलकम तुषार जी, अतिशय चांगला लेखा चौका तुम्ही अध्यावत करतायत आणि त्या अनुषंगाने आम्हाला चर्चा करायला मजा येते। चला या पुढचा सामना देखील आम्ही काय ठिकाणी अनाऊन्स करतोय, गावदेवी एक्सर विपक्ष या सामन्यातला जो संघ विजेता ठरणार आहे त्याला लगेचच खेळायचा आहे कारण ब्रेक वगैरे काय मिळणार नाही कारण आता ही तडजोड आम्ही तिसऱ्या दिवसाची करतोय, त्याचमुळे तुम्हाला आता कंटिन्यू खेळावं लागणार आहे अशी सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही संघांपर्यंत पोहोचवत आहोत। 21 बॉल्स मध्ये आता 37 धावांची गरज, मॅच इज स्टील ऑन इन गुड वे, बॉलर तयार अमित ओव्हर द विकेट, यावेळेस कव्हरच्या डोक्यावर बॉल बाहेर काढलाय, स्वीपर कव्हर रिजन मध्ये प्रोटेक्शन नाहीये, बॉल जाईल सीमारेषा पार, नेत दीपक अफलातून चौका।
होकार या चार धावणीची धावसंख्येला आकार, धावसंख्या पोहोचली 18 वर। गावदेवी एक्सर संघ आपण तयारीमध्ये राहा, आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून या सूचना आलेत। गावदेवी एक्सर प्लीज आपण रिपोर्टिंग करा। हो, स्लाइटली फुललेंचा बॉल होता, या वेस मात्र पवित्र्यामध्ये काहीतरी व्यवस्थित जुळवणूक करता आले नाहीये। बॉल मिस होते, चांगला बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेरचा आणि खूप चांगला कमबॅक या ठिकाणी अमितचा, आणि अमित देखील सहजासहजी सामना कुठे सोडणार आहे आणि चांगला कमबॅक, चांगला चोख प्रतिउत्तर या ठिकाणी या बॉलवर पाहायला मिळते। आदेश बॉल मिस करतोय, गोलंदाजाने विकेट मिळवून द्यायला हवा, अन्यथा ही घातक भागीदारी रोखली जाऊ शकत नाही। एक गडी बाद 18 धावा, देवेश फोर्स मालजी पाडा। यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलंय, वन बाउन्स घेऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करतोय का, स्टॉप केलाय असं त्या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळालंय। नाईस फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते। एक धाव मिळेल, फक्त एकच धाव कंप्लीट केले, त्याचमुळे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा। रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी गाफील राहिला होता फलंदाज, की त्याला जाणवलं होतं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे, पण त्या ठिकाणी प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर हा बॉल स्टॉप केला गेलेला आहे आणि आपल्या संघासाठी तीन बहुमूल्य धावा त्या ठिकाणी वाचवलेल्या आहेत। क्रीजच्या खोलवर जाऊन चांगलं सिलेक्षन केलं फटक्याचं। दोन षटकांची समाप्ती झाली, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागला जात आहे, त्या 19 धावा, 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 32 धावांची गरज, 18 चंडू 32 धावा, 18 बॉल 32 रन्स रिक्वायर्ड टू विन। चला जास्त वेळ घेऊ नका, मी गावदेवी कोलशा संघाला नम्रतेची विनंती करू इच्छितो, कारण आम्हाला ह्या पुढचा सामना 5 षटकांचा, त्यानंतर सर्व सामने 4-4 षटकांचे खेळवायचे आहेत आणि त्याचमुळे आम्ही वारंवार या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत। आणि या ठिकाणी नेहमीच आपण म्हणतो की पराभवाच्या काळोखातून विजयाच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी तुमच्या हातामध्ये मेहनतीची मशाल असायला हवी। पाहूया या कुठल्या संघाची मेहनत मात्र कामी येते आणि कुठला संघ विजयावर शिक्कामोर्तब करतोय आणि ते ऐकवण्यासाठी पुढील 3 षटकांसाठी आमंत्रित करूया आपण मायक्रोफोनवर सन्माननीय संदीप गावण सरांना। धन्यवाद मणीजी, काय चांगले पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावर गर्दी करून आहेत। अमित दादा, तुम्ही केलेलं कार्य कधीच फुकट जाणार नाही। मला कवी मंगेश पाडगावकर यांचं एक काव्य आठवलं, आयुष्य हे विधाता लिखित एक पान असत, आयुष्य हे विधाता लिखित एक पान असत, रिकामा तर रिकाम आणि लिहिलं तर छान असत, शेवटचं पान हे मृत्यूचं असत, शेवटचं पान हे मृत्यूचं असत आणि पहिलं पान हे जन्माचं असत। या मधल्या पानांना आपण रचलेल्या इतिहासाने, आपण केलेल्या कार्याने रंगवायचं असतं आणि ते तुम्ही सुंदर रंगवलंय या परिसरामध्ये, म्हणूनच अमित दादांकरता जोरदार टाया होऊन जाऊ द्या। मित्रांनो, इथे अमित दादा ज्यांचं हे सुंदर नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय। मॅच कडे रवाना होऊया, चालू असलेल्या मॅच मध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला 18 बॉल मध्ये 32 धावांची गरज। बघू शकताय तुम्ही स्क्रीनवर अमित दादांना खूप मग्न आहेत, बरेचसे पाहुणे बांधण्यावर या ठिकाणी येऊन गेलेत, रथी महारथी येऊन गेलेत आणि त्यांच्या पिताश्री सुद्धा आपल्याला व्यास पीठावर त्यांच्याच सोबत विराजमान झालेले दिसून येत आहेत। गोलंदाजीची धुरा आता कोणता गोलंदाज येतोय, शेहबाज। पहिल्या षटकामध्ये शेहबाज यांनी खूप चांगलं काम केलंय, आता सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय, पावर प्लेचं बंधन नसेल। ओ, बॅकफुटला गेला, इनसाइड आउट करून चंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये वळवलं, शॉर्ट सिलेक्शन तितकं चांगलं नव्हतं, एक धाव देऊन गेलं, या एका धावणीची धाव संख्या 20। मॅच मध्ये अजून खूप काही बाकी आहे, अजूनही आपण निष्कर्ष लावू शकत नाही की या ठिकाणी नक्की जिंकतोय कुठला संघ। पुढचा बॉल आडव्याचा वापर, मिडल स्टंप वरचा चेंडू, अपील जोरदार केलाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे, विकेटचं पतन, गॉन।
असं आपण थोडं त्या ठिकाणी पुनर्विचार करूया। आणि आता दोन्ही संघासाठी एवढं सांगेन की गिवअप जर तुम्ही केला नाही तर मात्र कुठलीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता, आणि या ठिकाणी गिवअप करत नाहीये शहबाज। पाहुण्यांचं सुद्धा आगमन झालंय, चर्चा आपण करणार आहोत। कोण पाहुणे आहेत आपण बघतायत, उजव्या बाजूला येत आहेत। आता सध्या हा चंडूला खेळून काढला होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये, वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळाली। या एका धावण्याची सनी संघाच्या धावसंख्येचं खातं उघडतोय, स्वतःच खातं उघडतोय, संघाला नेऊन ठेवतोय 21 वर। अजूनही मॅच जिंकण्याकरता धावा हव्या आहेत 30-30। आदरणीय सन्माननीय श्री नयन प्रदीप कदम साहेबांचं आगमन झालंय, मनसेचे सरचिटणीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब। ARTI 7374 चषक 2022 मध्ये आम्ही आपलं आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय। वेलकम सर। ज्येष्ठ असे समाजसेवक आणि खूप चांगलं हे व्यक्तिमत्व, नेहमीच समाजसेवेसाठी अग्रेसर असणारे सन्माननीय नयनजी यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। मनसेचे उच्च पदाधिकारी आहेत आणि महत्वाचं आहे सामाजिक बांधिलकी नेहमीच जोपत असतात। मॅच सुद्धा सुरू आहे, देवेश स्पोर्ट संघाला जिंकण्याकरता 51 धावांचं लक्ष आणि पाठलाग करताना सध्याच्या स्थितीला या संघाची धावसंख्या झाली आहे ती 24 धावा, 2.5 चेंडूंमध्ये 24 धावा। आता 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 27 धावांची गरज, 13 चेंडू 27 धावा, धावा 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 पाहिजे। पुढचा बॉल, 13 बॉल्स मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे। लक्ष्मण वैती साहेबांकडे विनंती करतोय व्यासपीठावर येण्यासाठी। वेलकम सर, सन्माननीय लक्ष्मण वैती। डाव्या बाजूला वळणारा चंडू, पंचाने वाईड घोषित केलंय आणि अतिरिक्त धावडीची धावसंख्येत बदल झालाय, फटाक्याचा आवाज आलाय, याचा अर्थ आपले पाहुणे आलेत। सर प्लीज आपण व्यासपीठावर या आणि व्यासपीठावर स्थानापन्न आहेत अमित दादा, या ठिकाणी सज्ज आहेत। आदरणीय सन्माननीय श्री संजीव शिवडेकर सरांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय। सरजी प्लीज व्यासपीठावर या। आदरणीय सन्माननीय लक्ष्मण शालिग्राम वैद्य सरांना सुद्धा आमची नम्र विनंती असेल, सरजी आपण व्यासपीठावर विराजमान व्हा। ही सर्व अनमोल रत्न आहेत जी आपल्याला व्यासपीठावर दिसत आहेत। मणिजी मॅच कडे आपण वळूया। ओहो, यॉर्कर लेन, दांडी गुल, विकेटचं पतन गॉन। खेळायचं होतं त्या धावगतीने खेळ होत नाही, त्याचमुळे आता थोडी का विना चिंताजनक बाब ठरते देवेश स्पोर्ट्स माजी बरा टीमची। 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे। पुढील होणारा मॅच सुद्धा 5 षटकांचा असेल, 12 चेंडू 26 धावा। मैदानाच्या आतमध्ये सध्या गेलंय पाणी आणि याच पावला वेळेचं औचित्य साधून मित्रांनो आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून काही सुंदर गाणी। Well boys, 26 runs required to win. आता नवीन बॅटर मैदानाच्या आत कोण जातोय, कृषांत मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि आदेश एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय, पण क्रिकेट मात्र एकट्याने खेळून चालत नाही, क्रिकेटमध्ये साथ मिळणं गरजेचे असे। तुम्ही बॉलर असा, तुम्ही फिल्डर असा, तुम्ही बॅटर असा, तुम्हाला साथ मिळणं गरजेचं आहे। आदेशला तशी अपेक्षित साथ मिळू शकली नाहीये आणि त्याचमुळे थोडा का होईना बॅकफुटला या ठिकाणी देवेश स्पोर्ट्स माजी पडा, पण अजूनही बॅटर्स आहेत देवेश स्पोर्ट्स माजी पडा संघामध्ये, पण योग्य तो
पर्याय तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असतो। पाहूया तो योग्य तो पर्याय पाहायला मिळतो। आदेश तर आहे पण त्याच्या सतीला येतोय कृषण, तो योग्य पर्याय ठरतोय का पाहूया। 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला जिंकण्याकरता 26 धावांची गरज आहे। बघा ना आदरणीय सन्माननीय अमित दादा रमेश तरे मुख्य आयोजक ARTE 7374 चषकाचे आणि त्यांच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये आपल्याला भरपूर डेव्हलपमेंट खास करून खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याकरता आपल्याला एक अतिशय सुंदर क्रिकेटचं मैदान बघणार आहोत आपण। उघाडीवर अग्रिकोळी मैदान ज्याचं सुशोभीकरण अमित दादा तरे यांनी करायचं आहे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारलंय। त्यांना मोलाची साथ देणारे जयची घरत, अरुण भोई, रुपेश तरे, नागेश किनी, पंकज पनेरा, रवी परेड आणि कंपनी या सर्वांनी खूप मेहनत करून ग्राउंडचे काम करून घेतले आहे। आतापर्यंत जर आपण विचार केला तर 60% काम झालंय, 40% काम बाकी आहे आणि जे काय बाकी आहे ती संपूर्ण जबाबदारी अमित दादांनी स्वीकारली, खांद्यावर ओझं त्यांनी घेतलंय। सन्माननीय सलीम शेख साहेबांचं साहेबांना मी इकडे इन्व्हाइट करतोय। सर प्लीज या व्यासपीठावर या, वेलकम। नितीन सर मॅच पुन्हा एकदा आम्ही मॅच कडे वळतोय। नितीन सर अजून काही मान्यवर असेल तर निश्चितच आपण उल्लेख करावा। अतिथी देव भव। 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला 26 धावांची गरज। रिक्वायर रन रेट वाढलाय, अत्यावश्यक धावगती वाढलाय, 13 झाली। या चेंडूला उडवलंय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत स्ट्रेट ड्राइव्ह षटकार। बिग बिग बिगी ARTE 7374 चषकाला सलामी देणारा षटकार। नेहमी ते हास्यस्मित, अरे मॉडल पण वाकणार नाही, ज्याची नेहमीच होते जीत, अरे तोच आपल्या घोडबंदरचा वाघ भाई अमित। काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी, अगदी सरळ रेषेतला हा स्ट्रेट ड्राईव्ह बॉल जातोय आमच्या कॅमेरामॅनच्या बॉक्स मध्ये। 6 धावांची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर, 11 बॉल्स मध्ये आता गरज आहे 20 धावांची। आणि या ठिकाणी तोपर्यंत मैदान सोडू नका जोपर्यंत तुम्ही पराभूत होत नाही, हे दोन्ही संघासाठी सांगावं लागेल। दोन्ही संघाचे तगडे संघर्ष आता पाहायला मिळतात। सीसो तुम्ही पाहिला नसेल तर या सामन्याकडे तुम्हाला पाहून समजेल सीसो कसा असतो। 11-20 पुढचा बॉल, स्ट्रेट टू द बॉल, व्हॉट कॅच! काही क्षणामध्ये हा जेल टिपलाय, मला तर हा जेल पुन्हा पुन्हा बघावा असं वाटेल। गॉन, किती कमी रिफ्लेक्स टाइम पाहिला तर रिएक्शन टाइम। खरं तर फॉरवर्ड पोझिशन मध्ये होता बॉलर, त्याचं लक्ष देखील विचलित झालं होतं, पण त्या ठिकाणी डावखुरा हात पुढे टाकून त्याने बॉलला कलेक्ट केलंय। गुड कॅच, क्वालिटी कॅच बाय बॉलर अक्षय। काय चांगली क्वालिटी, काय चांगला दर्जा! काही क्षणामध्ये हा जेल टिपला गेलाय, चिपकला गेलाय। सन्माननीय पंडित वाघ आणि सौभाग्यवती प्रियंका वाघ यांच्या वतीने एक सप्रेम भेट देण्यात आलेली आहे, मात्र जो फायनल संघ मारेल त्याच्या रकमेमध्ये ते ऍड केलं जाईल। धन्यवाद साहेब, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला। अनमोल तुम्ही जो वेळ दिला आणि आज अमित तरे दादांवर जे तुम्ही प्रेम व्यक्त केलं तुमच्या कुटुंबाने केलं त्याबद्दल कॉमेंट्री बॉक्स मधून तुम्हाला मानाचा मुजरा। अक्षय यांनी विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली तर मनीष वैती, जयेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जमा झालंय। हॅट्रिक जर घेतली तर 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 20 धावांचं लक्ष आहे। मॅच रंगतदार होतोय, संकट वाढलेत फलंदाजी करणाऱ्या संघाची, या संकटामधून बाहेर पडेल काय, संकटांना जिद्दीने तोंड देईल काय। ओ सरळ बॅटने या चेंडूला वळवला गेलाय, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा हेतू नाही, एकाच धाबेवर समाधान मानावं लागतंय। या एका धाबडीची धावसंख्येत बदल झालाय, धावा लागल्या जातात त्या 32 धावा, आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 19 धावा हव्या आहेत। मणीची काय वाटतंय? बघा, म्हणून तुमच्या संघामध्ये वेगवेगळे पर्याय तुम्हाला तयार करावे लागतात। या ठिकाणी आज दीपू नाही आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या टीम मध्ये, त्याचमुळे मात्र ती आक्रमकता जी होती देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीमची ती हलकीशी भोतट झाली असे जाणवते। 9 बॉल्स मध्ये 19 गरज। कुशाल स्ट्राइक इन कडे,
शॉर्ट बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, मिड ऑन मधून चंडू डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये वळतोय. एकच धाव, या एका धावेची धाव संख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत 33 धावा, 8 चंडू 18 धावांची गरज. हे इक्वेशन, हे सिच्युएशन मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय. देव स्पोर्ट्स मालजीपाडा संघ या मॅचला जिंकेल काय की त्यांच्या हातात तोंडामधून हा घास गिळला जाईल फिल्डिंग करणाऱ्या संघाद्वारे. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल उडवला या चंडूला, चंडू हा बेत आहे, क्षेत्ररक्षक कोणतीच करत नाही चूक आणि त्याने हा झेल टिपलाय बरोबर अचूक गॉन. काय सांगते तर 7 बॉल्स मध्ये 18 धावांची गरज, संघर्ष मात्र दोन्ही संघाचा पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिले तर जवळपास 10 फलंदाज मैदानाच्या 11 फलंदाज खेळले मैदानाच्या आतमध्ये, तो संघर्ष होता गावदेवी कोलशेत संघाचा. आणि आता संघर्ष पाहायला मिळतो देवेश स्पोर्ट्स माजीपाडा टीमचा 5 गडीबा 33 धावा, 7 बॉल्स मध्ये आता 18 धावांची गरज आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय. अगदी बरोबर, मी तुमच्या मताशी सहमत आहे, याचाच अर्थ भरपूर ज्ञानाची शिदोरी तुमच्याकडे सुद्धा आहे. ह्या गोलंदाजाचं मी कौतुक करेन, गोलंदाज शहबाज अमित अक्षय या चौघांनी मिळून खूप चांगलं काम केलंय. 7 बॉल 18 धावा, आयुष्यात येणाऱ्या अडचणी हे तुम्हा आम्हाला त्रास देण्याकरता नसतायत, तर तुमच्याकडे असलेली क्षमतेची जाणीव करण्याकरता ते येत असतात. अडचणी जरी आल्यात तरी त्या अडचणीमधून मार्ग काढावा लागेल. तर या ठिकाणी एक पारितोषिक आलंय, बक्षीस आलंय प्रशांतजी पाटील गोडदेव यांच्याकडून. कृषालने जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. 7 बॉल 18 धावा, एच अँड ड्रॉप, हा झेल सुटला गेलाय. सुदैवाने एक जीवनदान मिळतंय या खेळाडूला. या एका धावणीची धाव संख्येत बदल झालाय आणि धावा लागल्या जात आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. सध्याच्या स्थितीला 5 गडीबाद 34 धावा, 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17 धावांची गरज आहे. 6 चंडू 17 धावा, खतरा तर निर्माण झालाय, शॉस रोखणारा मॅच होतोय. समर्थक या ठिकाणी वाट बघतायत की मॅच हा कोण जिंकेल. प्रश्न आम्हाला पडलाय, प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. अमित रे दादा हाय वन मॅन, त्यांचे करोडो आहेत फॅन. अमित रे दादा हाय वन मॅन, त्यांचे करोडो आहेत फॅन. गावा गावात साऱ्यांना ठाव, गावा गावात साऱ्यांना ठाव. AR-T 737 बोरीचे शिकार. चला, क्रुशियल मोमेंट आहे दोन्ही संघासाठी आणि तो क्रुशियल मोमेंट जगा. आणि हा हे मैदान तुम्ही आता तुमच्या नावावर केलेलं आहे, पण हा सामना देखील तुम्हाला तुमच्या नावावर करायचा आहे. दोन संघ या चढाओढीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कारण मालजीपाडा संघाकडून कुशल आणि त्याच्या सोबतीला विशाल आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर गावदेवी कोलशेत संघासाठी येतोय, तो म्हणजेच नयन येतोय, जो 11 क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. त्याला संधी मिळाली नव्हती बॅटिंग करण्याची, पण त्याला संधी मिळाली आता बॉलिंग करण्याची. आता इथे मात्र शॉस रोखणारा मॅच होतोय. शॉस आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो. या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. इथे हे शक्य आहे, 6 बॉल मध्ये 17 धावा होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला गोलंदाज आत्मविश्वास प्राप्त करेल काय? चांगली कामगिरी गोलंदाजांनी केलंय. गोलंदाज आलाय नयन, हा ओव्हर पिच चेंडू होता, मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध जाताना दिसला, नंतर हा चेंडू मिड ऑन मध्ये वळतोय. एक धाव, सिच्युएशन लिटिल बिट क्रिटिकल फॉर देवेश स्पोर्ट्स माजीपाडा, पण मात्र भीतीमध्ये माणूस अजून जास्त शक्तिशाली असतो आणि जास्त डोकं चालवत असतो आणि तितकीच चांगली ऊर्जा तो गेन करत असतो. आणि त्या पाहूया तेच रणनीती या ठिकाणी देवेश स्पोर्ट्स माजीपाडा संघाची पाहायला मिळेल का. 5 बॉल्स मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे 16 धावांची. खुशाल आणि मॅच जिंकून दिला तर प्रथमेश पाटील यांच्याकडून 500 रुपये, दुसऱ्या बाजूला कैलास किणी साहेब आहेत, ते सुद्धा षटकार ठोकल्यानंतर 500 रुपये देतील कुशाल या खेळाडूला. हवे आहेत 5 बॉल मध्ये 16 धावा. गौरव तरे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. जर नयनने जर विकेट हॅट्रिक घेतली तर गौरव तरे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये बक्षीस जाहीर करण्यात येत आहे. संकटमोचक खेळाडू विशाल पाटील, अनेक मॅच मध्ये जिंकून देणारा खेळाडू आहे. आज जर तो संकटमोचक बनला तर येणाऱ्या 10 वर्षांमध्ये
त्याची संघातील जागा कधीच कमी होणार नाही. पुढचा बॉल गोलंदाज नयन हा चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि हा जेल एकट्याचा नव्हता. हा जेल टिपलाय दोघांनी मिळून. गॉन अरे फ्लावर समझा क्या? फायर है फायर. अमित तरे नाम है, झुकेगा नहीं. हा आवाज नितिन आळवे सरांचा होता का? नितिन आळवे सर ऑलराउंडर आहेत ते, मे मेकरी कलाकार सुद्धा आहेत. थोड्या वेळानंतर तू हे वेगवेगळे आवाज सुद्धा काढताना दिसतील. सर जी बोला. महाराष्ट्राचे शिवशाहीर प्रकाश पांजणे आमचे गुरुवर्य, त्यांचा आवाज आहे. फक्त स्क्रिप्ट आमची आहे, प्रत्येक शब्दांची आणि डायलॉगची सर्व त्यांनी आणि त्यांच्या ग्रुपनी गायलेले गाणं आहे. ओके, चार बॉल्स मध्ये सोळाची गरज आहे. सहा गडी बाद 35 धावा, चार बॉल्स मध्ये 16 धावांची गरज आहे. आणि आता मात्र स्ट्राईकवर कृशाल आहे, ज्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले प्रशांत पाटील गोडदेव यांच्या वतीनं. प्रत्येक षटकारासाठी 500 आणि ते खेचावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल तर षटकाराच्या माध्यमातून सडेतर उत्तर द्यावं लागेल. पाहूया ते उत्तर पाहायला मिळते का कृशालच्या बॅटमधून. पुढचा बॉल जोरदार खेळण्याचा प्रयास केलाय. चंडू यष्टीरक्षकाला चकून पाठीमागे गेलाय. व्हाईटचा इशारा, एक धाव मिळाली. या एका धावणीचे धाव संख्येत बदल झालाय. मॅच अजून संपला नाही, मॅच जिवंत आहे. शेवटचा चंडू पडेपर्यंत आपण या मॅचचं बाकीत करू शकत नाही. स्थिती अशी निर्माण झालीय, चार बॉल आणि चार बॉल मध्ये 15 धावा. बघा बॉल रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. विजय होण्या अगोदर आनंद साजरा करू नका आणि पराभूत होण्या अगोदर निराश होऊ नका. हेच कुठेतरी मैदानाच्या पाहायला मिळते, कारण अजूनही सामना अबाधित आहे. खूप चांगला क्रिकेट या दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. कुठलाही क्षणी कुठलाही संघ पलटवार करू शकतो इतकी कॅपॅसिटी दोन्ही संघांकडे आहे. नो डाऊट दोन्ही संघ मजबूत आहेत. मानावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला, त्याने खूप चांगल्या पद्धतीने रोखलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. चार बॉल आणि 15 धावा. प्रेशर आहे, दबाव आहे गोलंदाजी करणाऱ्या संघावर, दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. हृदयाच्या टोके धक 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 सुरू आहे. 103,789 वेळा 24 तासामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या टोक्यांचा आवाज होत असतोय. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल, हा चेंडू सुद्धा कदाचित स्वेअर आहे काय. पंचाने हात बाहेर काढले, इशारा दाखवलाय. व्हाईट बॉल, एक धाव अंकित. आणि असं वाटते प्रेशर डायव्हर्ट होतोय आता बॉलरवर, कारण बॅक टू बॅक तो स्वैर चेंडूची हाताळणी करतो आणि कुठेतरी ऍडव्हान्टेज मिळू शकेल कृशालला. याच संधीचा वापर मात्र या ठिकाणी करावा लागणार आहे. चार बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. चांगलं क्रिकेट या ठिकाणी गावदेवी कोळशे संघाने पहिल्या चार षटकात खेळलंय, पण आता आताच्या घडीला कुठेतरी चुकामुक होते गोलंदाज यांची. हिरो बनण्याची संधी आहे या रजनी स्पर्धेमध्ये खेळाडूला. पुन्हा एकदा जोर कस मारण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट बॉल होता. व्हाईटचा इशारा, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू, दॅट्स अ व्हाईट बॉल. आणि बघताय आपण लगातार व्हाईटचा मारा केला गेलाय. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, नो रिव्ह्यू, नो आर्ग्युमेंट. पंचांचा जो निर्णय आहे तो शेवटचा निर्णय असणार आहे. बॅक टू बॅक तीन बॉल्स या ठिकाणी वाईट हाताळलेले आहेत आणि अजूनही जो विजयाच्या आशेचा किरण आहे तो देखील पल्लवित आहे. आणि आपण पाहू शकतोय फोर्स ने खेळण्याचा प्रयत्न जय करतोय, कृशल करतोय, पण अजूनही ते यश मिळालं नाहीये. पण आता चार बॉल्स मध्ये 13 धावांची गरज असताना जर पुढच्या बॉलवर एक मोठा स्ट्रोक आला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये येईल ट्विस्ट. रंग भरण्याचं काम फलंदाजांनी करायला आबा. टीम मीटिंग करू नका. डाव्या बाजूला कुणाल दाते सरण आपण बघतायत, अतिशय चांगले समालोचक. आयपीएलच्या बऱ्याचशा मॅचेस मध्ये त्यांना आपण समालोचन करताना बघतायत. दिग्गज समालोचक आहेत जे व्यासपीठावर जाताना दिसतायत. चार बॉल आणि चार बॉल मध्ये धावा हव्या आहेत 13. चार चेंडू 13 धावा. प्रेशर आहे, दबाव आहे, सर्व काही बघायला मिळेल काय, संघर्ष बघायला मिळेल काय. गोलंदाज सज्ज आहेत. फलंदाजाला सिद्ध करावा लागेल स्वतःला, मी करेन, माझ्यामध्ये चमक आहे, माझ्यामध्ये धमक आहे, मी संघाचा संकटमोचक आहे. गोलंदाज सज्ज झालाय. फलंदाज खेळपट्टीवर बॅट आपटताना दिसतोय. या चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे. हवाई सफर सफल, ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का बिगी. A
काय जबरदस्त प्रहार केला आहे या ठिकाणी बक्षीस आलेले आहे सर्व सन्माननीय संदीप जी पाटील यांच्याकडून जर हा सामना जिंकवला कुशल किंवा जयने तर रोख रक्कम बक्षीस 5,000 रुपये बॅनर्स वर लागलाय हा चंडू बॅनर्स वर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत या षटकाराला रिप्ले आपण पुन्हा बघूया गोलंदाज गोलंदाजी मार्गावर असताना ताकदीचा वापर केला गेलाय मनीची पाहू शकता तुम्ही बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता नाही टेनिसी के डॉट इन चं काम 100% चांगलं आहे आणि त्यासाठी ऍडव्हर्टायझिंग करण्याची काही गरज नाहीये पण खूप चांगलं काम या ठिकाणी टेनिसी के डॉट इन चं 3 बॉल्स मध्ये आता 7 धावांची गरज 3-7 मॅच आलाय मॅच बनवलाय आता जेवण बनवलंय थंड होण्याची वाट बघतायत 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज 3 चेंडू 7 धावा कुशल हिरो बनेल काय की झिरो बनेल पुन्हा आता एक चांगला चेंडू बीट करून जातोय फलंदाज आला गोलंदाज फिट फलंदाज होतोय इथे बीट 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 7 धावा आणि हा सामना होतो सुपर हिट आणि ही स्पर्धा तर सुपर डुपर हिट आर्टिस्ट 737 ट्रॉफी 2022 प्रत्येक समालोचकांनी या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम केलंय आपण बघताय तर संकेतजी पाटील कुणालजी दाते नितीन अळवे सर मनीष पाटील सर प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज तुम्ही बघितलाय दिग्गज समालोचक या स्पर्धेच्या भेटी निमित्ताने उपस्थित झालेत या पुढच्या बॉलवर धाव येणं खूप गरजेचं असेल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघासाठी 2 बॉल 7 बघूया हा चेंडू हवेत आहे उंची जास्त लांबी कमी शत्ररक्षकाने दिली आम्ही जेल मी सोडणार नाही गॉन अरे ज्याच्या चेहऱ्यावर नेहमी असत ते हास्यस्मित ज्याच्या चेहऱ्यावर असत नेहमी ते हास्यस्मित अरे मॉडल पण वाकणार नाही ज्याची नेहमीच होते जीत अरे तोच आपल्या घोड बंदरचा वाघ भाई आम्ही भाई आम्ही भाई आम्ही सॅन्चुरीचे आदरणीय सन्माननीय अमन गावड साहेबांचं आगमन झालं ज्यांचं आम्ही स्वागत करतोय वेलकम सर एक बॉल आणि एका बॉल मध्ये 7 धावांची गरज इथे जिंकवेल कोण गोलंदाज जिंकू शकतोय गोलंदाज ही मॅच जिंकू शकतोय मला या ठिकाणी वाटतंय तसं कोणाला मालजीपाडा संघाला एका धावेची पॅनल्टी लागली असं सांगतायत आम्हाला आयोजक एका बॉल मध्ये आता 8 धावांची गरज आहे 1 बॉल 8 धावा या छोट्या मोठ्या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करू नका आणि त्याचमुळे कुठेतरी इकडे दुर्लक्ष केले गेले देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीम कडून आणि आता मात्र 1 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे बघा यशाकडे जाणारा मार्ग हा नितळ काचेसारखा नाहीये पण रुतणारे काटे तुमच्या धावण्याचा वेग वाढवत असतात या ठिकाणी मात्र तो प्रयत्न करावा लागेल गोलंदाज तर चूक करणार नाहीये पण फलंदाज देखील त्याच आविर्भावात असेल की गोलंदाज कधीच चूक करतोय आणि त्याचा फायदा मी माझ्या संघासाठी उचलतोय म्हणूनच स्वतःला करा सिद्ध तेव्हाच व्हाल तुम्ही प्रसिद्ध एक बॉल आणि 1 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची गरज 1 बॉल 8 धावा फलंदाज सज्ज गोलंदाज सज्ज शब्द फलंदाजाचे शेजारी वाढले सन्माननीय संदीपजी पाटील मालजीपाडा माजी उपसरपंच यांनी पारितोषिक जाहीर केलंय जर हा सामना जिंकवला तर रोख रक्कम 5,000 रुपये बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे अगदी बरोबर आणि त्यांच्याच माध्यमातून 6 मे ते 10 मे रजनी क्रिकेटचा स्पर्धा आपण संग्राम बघणार आहोत मे महिन्यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं बघा कशी पंख खुले केले आणि हवेमध्ये उडण्याकरता सज्ज झालाय गाव देवी कोलशेटचा संघ कॉंग्रॅच्युलेशन गाव देवी कोलशेट टीम हार्ड लक देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा टीम टॉससाठी या कॅप्टन डीजे थांबवतोय सॉरी हा टॉस बॉक्स मध्ये आपण बघणार आहोत गाव देवी कोलशेत विरुद्ध गाव देवी एक्सर देवी दोन्ही संघामध्ये नाव येत आहे कोणती देवी कोणाला पावेल हे आपण बघणार आहोत हॅलो चेक सन्माननीय प्रशांत पाटील मी आयोजकांच्या वतीने सन्माननीय अमित तरी साहेबांना इकडे विनंती करतोय सन्माननीय प्रश्नांचा सत्कार करायचा सर सत्कार करण्याआधी आपण मॅन ऑफ द मॅच फक्त उल्लेख करतोय मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर सेहबाज इज द मॅन ऑफ द मॅच 2 षटक
12 धावा 2 गडी बाद आणि 4 चंडूं मध्ये त्याने बनवलेल्या अनमोल 9 धावा. सो ही इज द मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू नितीन सर. धन्यवाद संदीप गौंड सर. आमच्या सर्व माय माऊली विचार करतात, प्रश्न तर विचारलेला अजून उत्तर सांगितलं नाही. आमचा